नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळवून देणारी पिठोरी अमावस्येची कथा आज आपण बघणार आहोत आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणात अवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळी बाळंत होऊन पोर मरून जाई असे झाले म्हणजे ब्राह्मण उपाशी जात असे अशी सहा वर्षे झाली सातव्या वर्षीही तसेच झाले तेव्हा सासरा रागावला आणि मेलेले पोर तिच्या ओटीत ठेवले आणि तिला राणात हकलून दिले पुढे जाता जाता मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे काय कारण आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरता इथे आले आहे झोटिंगची बायको म्हणाली एवढी जीवावर उधार का झालीस ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या आज्ये सासऱ्यांचे श्राद्ध असे माझे असे झाल्याने ब्राह्मण उपाशी जात अशी सहा वेळा माझी बाळंतपणा झाली सातव्या खेपेलाही असेच झाले तेव्हा मामांजींना राग आला आणि ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तू घरातून चालती हो असे म्हणत मेलेले मूल ओटीत ठेवून मला हकलून दिले हे सांगून ती रडू लागली तशी झोटींची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नकोस घाबरू नकोस अशी थोडी पुढे जा तिथे झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि कोण अतिथी आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे असे म्हण त्या तुला पाहतील तुझी चौकशी करतील त्यांना तू सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटले आणि तिथून उठून ती पुढे गेली तिथे बेलाचे झाड पाहिले इकडे तिकडे पाहिले शिवलिंग नजरेस पडले त्याला नमस्कार करून ती शेजारच्या झाडावर बसून राहिली रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या सर आल्या त्यांनी शिवलिंगाची के 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 पूजा केली अतिथी कोण आहे विचारले सुनेने उत्तर दिले मी आहे तेव्हा सगळ्यांनी पाहिले त्यांनी तिची चौकशी केली तिने सगळी हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या अप्सरांनी तिची सातही मुले जिवंत केली व तिच्या हवाली केली पुढे तिला हे व्रत करायला सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितले व मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितले हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात असे त्या म्हणाल्या तिने सर्वांना नमस्कार केला मुलांना घेऊन ती समाधानाने घरी परतली तिने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली सगळे आनंदून गेले गावकऱ्यांना आश्चर्य वाटले तेव्हापासून ही प्रथा करण्याची प्रथा पडली मित्रांनो ही कथा का आजच्या काळात विज्ञानवादी लोकांना पटणार नाही परंतु ज्याप्रमाणे आजच्या काळात बालरोगतज्ञ आहेत तसेच वैद्यकीय ज्ञान नागकन्या देवकन्या अप्सरा यांना नसेल कशावरून त्यायोगे त्यांनी तिचे व बाळाचे उपचार करून तिला परत पाठवले असेल याचाच अर्थ सगळी दारे बंद होतात तेव्हा नवे दार उघडते हे आशेचे दार म्हणजे तत्कालीन व्रतकथा आणि विधी या व्रताचाराने कोणालाही अपाय तर नाहीच उलट एकमेकींना सहाय्य करण्याची वृत्ती अंगी बांधली पाहिजे असा संदेश मिळतो तर अशी ही पिठोरी अमावस्येची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा